कोंडीबा मरागजे यांना 9 ऑगस्ट क्रांती दिनी विविध मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. जावळी तालुका नवरत्नांची आणि शूरवीरांची खान समजला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळातही जावळीच्या शूरवीरांनी वीर मरणाला कवटाळले. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या जुलमी सत्तेला सर्व जग घाबरले होते. जगाला लोकशाही मिळावी यासाठी 1914 साली ब्रिटिशांनी पहिले महायुद्ध पुकारले. या युद्धात मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये जावळी तालुक्यातील कोयना विभागातील कुसावडे गावच्या कोंडीबा गोपाळ मरागजे यांच्यासह 6 सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. कोंडीबा मरागजे यांच्या पराक्रमावर खुश होऊन हिंदुस्थानचे व्हॉइस रॉय यांच्या पत्नी म्हणजे इंग्लंडच्या राणी हुतात्मा झालेल्यांचा सन्मान म्हणून मरागजे यांच्या वारसांना एक गोल्ड मेडल, ग्रेट वॉर सर्टिफिकेट व दुःखाचे संदेशपत्र पाठवले होते. तसेच मेढ्याच्या बाजार चौकात हुतात्मा स्मृतिस्तंभ उभारला आहे. कोंडीबा मरागजे यांचे वारसांच्या वतीने क्रांती दिनी अभिवादन केले जाते. यावर्षी या कार्यक्रमाला तहसीलदार रोहिणी आखाडे, सभापती अरुणा शिर्के, गटविकास अधिकारी संताजी पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, शिवसेना तालुका प्रमुख विश्वनाथ धनावडे, मोहन जगताप, नगराध्यक्षा द्रौपदा मुकणे, सर्व नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. VM न्यूज मराठीने घेतलेला हा आढावा. जावळी तालुका तसं पाहायला गेलं तर इतिहास काळापासून जावळी तालुका हा शूरवीरांची खान म्हणून ओळखला जातो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा वेडात दौडले वीर मराठे सात, तसे सात वीर त्यावेळेला दौडले होते. त्याच पद्धतीनं पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा या जावळी तालुक्यातील सात वीर, पहिल्या विभागातील सात वीर हे हुतात्म त्यांना त्यांनी पत्करलेलं होतं. आणि ज्यावेळेला संपूर्ण जगावर जर्मनीच्या हिटलर शहानं राज्य केलं होतं आणि त्याचं राज्य उलटून टाकण्यासाठी त्यावेळच्या इंग्रज सरकारनं, ब्रिटिश सरकारनं त्यांच्या विरुद्ध लढा पुकारलेला होता. आणि या लढ्यामध्ये मराठा इन्फंट्री हीची स्थापना करण्यात आलेली होती. आणि त्या मराठा इन्फंट्रीमध्ये 110 जवानांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाने त्यावेळी ब्रिटिश सरकारने त्यावेळेला केलेली होती. आणि या 110 जवानांमध्ये आपल्या जावळी तालुक्यातील बामनोली शेजारच्या कुसावडे गावातील सात जवानांचा त्याच्यात समावेश करण्यात आलेला होता. आणि हे सात जवान मराठा इन्फंट्रीमध्ये इंग्रजांच्या बाजूने ही हिटलर शहाची संपूर्ण जी राजवट आहे ती ओलाटण्यासाठी त्यांनी हुतात्म्य पत्करलं अशा पद्धतीनं. आणि या हुतात्म्य पत्करत असताना त्यांची आठवण म्हणून त्यावेळच्या इंग्लंडच्या राजाची पत्नी राणीनं या मरागाचे जे मरागाचे कुटुंब आहे या कुटुंबाला त्या हुतात्म्याची दखल घेऊन त्यांनी त्या मराठी कुटुंबांना एक सुवर्णाचं मेडल
आणि त्याचप्रमाणे एक दुःखाचा संदेश आणि स्वतःची प्रतिमा त्यांचा गौरव म्हणून या कुटुंबांना दिलेली आहे. आज आपण माझ्या पाठीमध्ये पाहू शकता की हे इंग्रज सरकारनं त्यावेळेला 1914 ते 1919 असं हे पहिलं महायुद्ध चाललं. तब्बल 5 वर्ष हे महायुद्ध चाललेलं होतं आणि या पहिल्या महायुद्धामध्ये या 7 जवानांना बामनोली येथील कुसावडे गावच्या जवानांना वीर मरण आलं. आणि इंग्रज सरकारनं ब्रिटिश सरकारनं हे हुतात्मा स्मारक आपण पाहू शकता की माग त्यांनी या बाजार मेढ्याच्या बाजार चौकामध्ये हुतात्मा स्मारक या ठिकाणी उभारलेले त्यांना आदरांजली म्हणून. आणि गेली अनेक वर्ष हे महाराजाजी जे कुटुंब आहे जे शहीद झालेले कोंडीबा गोपाळ महाराजाजी हे शहीद झालेले त्यांचं जे कुटुंब आहे ते कुटुंब 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी या ठिकाणी येऊन शासनाच्या वतीनं शासनाला सहभागी करून ग्रामस्थांना सहभागी करून ते त्यांचा त्यांना आदरांजली वाहण्याचं कार्य करत असतं. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम करत असतं. संपूर्ण महाराजाचे कुटुंबाचं वंशज या ठिकाणी आपण पाहू शकता की त्यांचं कुटुंब जे आहे ते माझ्या सोबत आत्ता आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. आनंद महाराजाचे हे त्यांचे वंशज आहेत. त्यांचे आजोबा हे कोंडीबा महाराजाचे होते आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना जे त्यांच्या आजोबांना वीरमरण जे आलेलं होतं ब्रिटिशांच्या बाजूने लढताना पहिल्या महायुद्धामध्ये त्याबद्दल त्यांना काय वाटतं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज 9 ऑगस्ट क्रांती दिन या ठिकाणी कार्यक्रम चांगल्या प्रकारे जावलीकरांच्या सर्वांच्या सहकार्यातून पार पडलेला आहे. माझे आजोबा कोंडीबा गोपाळ महाराज हे जावली तालुक्यातील मौजे कुसावडा या गावचे एक नागरिक होते. ते 1914 साली पहिल्या महायुद्धामध्ये सामील झाले होते. त्यावेळी जावली तालुक्यातले 7 जवान 1919 मध्ये शहीद हुतात्मा झालेले आहेत. त्यावेळी ब्रिटिशच्या राणीनी एक आठवण म्हणून या ठिकाणी मौजे मेढा या ठिकाणी त्यांचं भव्य स्मारक संयुक्त 7 जणांचं स्मारक उभारलेलं आहे. त्यांना राणीनी त्यावेळी राणीनी कोंडीबा गोपाळ महाराज यांची आई यांच्याजवळ हे मेडल आणि दुसरे एक मेडल दिलेलं आहे. त्यानंतर कोंडीबा गोपाळ महाराज हे शहीद झाल्यानंतर त्यांचे सख्खे भाऊ लक्ष्मण गोपाळ महाराज हे पहिल्या महायुद्धामध्ये भरती झाले. त्यांना ते ड्रायव्हर होते. त्यांना दुसऱ्या महायुद्धामध्ये पायाला गोळ्या लागल्या. मग त्यांच्यावर पुन्हा मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार झाला. त्यानंतर मिलिटरीतर्फे त्यांना कोयना भागामध्ये घरी सोडण्यात आलं. कोंडीबा गोपाळ महाराज हे अविवाहित होते. त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्यांच्या पश्चात त्यांची आई त्यांचे 2 भाऊ असे वारस होते. 2 भाऊ आज मयत आहे आई मयत आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आम्ही नातू आणि त्यांचे पुतणे असे वारस आहोत. परंतु शासनाकडून आमच्या दोन्ही शहीद हुतात्म्यांना कुठल्याही प्रकारे मदत मिळाली नाही किंवा मोबदला मिळाला नाही. आमची एकच मागणी की या ठिकाणी जे हुतात्मा स्मारक आहे या स्मारकाचं थोड्याच दिवसामध्ये काही कारणास्तव रस्ता रुंदीकरणामुळे पुनर्वसन होणार आहे. तर आमची मागणी आहे की हे मौजे मेढा या चौकामध्ये पुनर्वसन करून हुतात्मा स्मारक असं नाव देण्यात यावं अशी आमची मागणी आहे शासनाकडे आणि ती शासनाने पूर्ण करावी. एवढे मी बोलून माझे 2 शब्द संपवतो. तर हे होते महाराजाचे कुटुंबियांचे ते वंशज आनंद महाराज. तसं पाहायला गेलं तर 1914 ते 1919 आणि पुढच्या वर्षी 2019 साल येत आहे. या जे शहीद झालेले होते कोंडीबा महाराज यांना पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण या हुतात्म्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि या कुटुंबियांनी पुढचा जो पुढचं जे शतक तुमचं वर्ष 100 वर्ष पूर्ण होत आहेत या विषयासाठी त्यासाठी त्यांनी पुढच्या वर्षी कार्यक्रम मोठ्या स्वरूपामध्ये त्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे. कॅमेरामॅन भास्कर.